पिस्तुलाच्या विक्रीसाठी कराड शहरात आलेल्या संशयितास पोलिसांनी सापळा रचून अटक केली कराड बसस्थानक परिसरातील हॉटेल कृष्णा पॅलेसजवळ डी वाय एस पी अनिल ठाकूर यांच्या पथकाने डी वाय एस पी अमोल ठाकूर यांच्या पथकाने शनिवारी दिनांक दहा रोजी ही कारवाई केली पोलिसांनी संशयिताकडून एक पिस्तूल मॅगझिन व काडतूस जप्त केले आहेत शंकर बधू जाधव व पंचवीस राहणार वाघेश्वर मसूर तालुका कराड जिल्हा सातारा असे पोलिसांनी अटक केल्याचे नाव आहे याबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी जिल्ह्यात अवैधशस्त्र बाळगण्याविरुद्ध मोहीम तीव्र केली आहे त्या अनुषंगाने विनापरवाना पिस्तूल घेऊन विक्रीसाठी एक कराड शहरात खबऱ्यांमार्फत डी एस पी अमोल ठाकूर यांना मिळाली त्यानुसार त्यांनी कारवाई करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार केले मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने सापळा रचून कारवाई करण्याच्या सूचना केल्या त्यानुसार पथकाने हॉटेल कृष्णा पॅलेस परिसरात दोन टीम तयार करून सापळा रचला संशयित व्यक्ती परिसरात आल्याची माही खात्री होताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले त्याची अंगजडती घेतली असता त्याच्याजवळ एक पिस्तूल व मॅग्झिनमध्ये जिवंत राऊंड मिळून आला पोलिसांनी संबंधितांला अटक करत त्याच्याजवळील सुमारे पन्नास हजार रुपये किमतीचे पिस्तूल जप्त केले संशय शंकर जाधव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या, या कारवाईमुळे विनापरवाना शस्त्र बाळगणारे व खरेदी विक्री करणारे हादरले आहेत व्ही एम न्यूज मराठी सातारा